नमस्कार, मी अक्षय गोले तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय फिजिक्स विद अक्षय गोले मध्ये। मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत डायमेन्शन वरचा अजून एक प्रश्न। पण तत्पूर्वी आपण जर आपले चॅनल सबस्क्राइब केलेलं नसेल तर ते अवश्य सबस्क्राइब करा आणि हो, बेल आयकॉन वरती हिट करायला विसरू नका। तर चला पाहूयात आजचा पहिला प्रश्न। ओके, सो आजचा प्रश्न आहे, इफ लेंथ एल, फोर्स एफ एंड टाइम टी इज टेकन एज अ फंडामेंटल क्वांटिटीज, व्हॉट वुड बी द डायमेन्शनल इक्वेशन ऑफ मास अँड डेन्सिटी। मास आणि डेन्सिटीचं डायमेन्शनल इक्वेशन आपण एल, एफ आणि टी या फॉर्मॅटमध्ये दाखवायचं। तर चला पहिल्यांदा बघूयात मासचं इक्वेशन काय असेल। वी नो दॅट, आपल्याला माहिती आहे फोर्स इज नथिंग बट मास इंटू ऍक्सिलरेशन, म्हणजेच मास इज इक्वल टू फोर्स अपॉन ऍक्सिलरेशन, म्हणजे डायमेन्शन ऑफ मास इज इक्वल टू डायमेन्शन ऑफ फोर्स अपॉन डायमेन्शन ऑफ ऍक्सिलरेशन, आउट ऑफ विच फोर्स जी आहे हे आपण फंडामेंटल क्वांटिटी असं कन्सिडर करतोय। सो डायमेन्शन ऑफ ऍक्सिलरेशन काय असतं? सो डायमेन्शन ऑफ एम इज इक्वल टू एफ वन अपॉन एल वन टी मायनस टू। हे जर पुढे कॅल्क्युलेट केलं तर आपल्याला मिळेल डायमेन्शन ऑफ एम इज एफ वन एल मायनस वन आणि टी टू। आता डायमेन्शन ऑफ डेन्सिटी पाहूया। आपल्याला माहिती आहे डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम, सो डायमेन्शन ऑफ डेन्सिटी इज इक्वल टू डायमेन्शन ऑफ मास अपॉन डायमेन्शन ऑफ व्हॉल्यूम। डायमेन्शन ऑफ मास ची व्हॅल्यू जर आपण याच्यामध्ये टाकली तर आपल्याला मिळेल डायमेन्शन ऑफ डेन्सिटी इज इक्वल टू एफ वन एल मायनस वन टी टू डिवायडेड बाय एल क्यू। हे सगळं कॅल्क्युलेट करा, आपल्याला उत्तर मिळेल डायमेन्शन ऑफ डेन्सिटी इज एफ वन एल मायनस फोर आणि टी टू। मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला अवश्य कळवा। पुढचा व्हिडिओ आपण कुठल्या न्यूमेरिकल वर बनवायचा हेही आम्हाला कमेंट मध्ये पाठवा। लाईक करा, शेअर करा। तुम्ही जर या चॅनल वरती नवीन असाल तर सबस्क्राइब अवश्य करा आणि हो, बेल आयकॉनला हिट करायला विसरू नका। चला भेटूयात पुढच्या व्हिडिओ मध्ये। पाहत राहा फिजिक्स विथ अक्षय गोले।